देश तभी आजाद हुआ, सलाम करें उन वीरों को जिनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ। बलिदान का सपना सच हुआ, देश तभी आजाद हुआ, आज सलाम करें उन वीरों को जिनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ। फिर क्यों हम किसी दिन गणतंत्र दिवस मनाते हैं कि यूं नहीं हम रोज कानून का सही पालन कर इस गणराज्य का अच्छा नागरिक बनकर दिखाए। क्यों नहीं अपने राज्य को एक अच्छा गणतंत्र देश बनाए। आओ मिलकर गणतंत्र दिवस का अद्भुत पर्व मनाए। देशाकरता आणि आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाचा दिवस 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला। परंतु स्वतंत्र झाला पण देश कसा चालायचा, आपल्या देशामध्ये त्यावेळेस कायदा जो होता तो इंग्रजांचा होता। कशा पद्धतीने कायदा कानून देश कसा चालणार त्याकरता त्यावेळचे राष्ट्रपती होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटना की राज्य कसं चालायचं आणि कोणत्या नियमाने चालायचं याचा एक पुस्तक तयार करायला सांगितलं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समितीने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र काम केलं। त्याच्या प्रत्येक म्हणजे पूर्ण विश्व जे आहे त्यांच्या ज्या राज्यघटना आहेत त्याचा अभ्यास केला आणि सगळ्यांचा सार मिळून आपली राज्यघटना तयार केली। आणि त्याच्याकरता म्हणजे 1947 स्वातंत्र्य मिळालं, परंतु आपण दुसऱ्याच्या कायद्याने चालत होतो। पण 26 जानेवारी 1950 साधारणतः म्हणजे बघा 43 वर्षानंतर आपण खरं आपलं राज्य चालू केलं, म्हणजे गणतंत्र म्हणजे स्वतंत्र लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य आपण चालू केलं, म्हणजे आपला कायदा होता तो। आता जे आपण जर अभिमानाने किंवा सन्मानाने जगतो, एक साधा माणूससुद्धा त्या कोर्टात जाऊ शकतो, हे कशामुळे शक्य झालं आहे तर राज्यघटनेमुळं। आणि म्हणून आजच्या दिवसाला खूप खूप महत्त्व आहे। जीवन जगताना पदोपदी आपल्याला ह्या राज्यघटनेच्या नुसार आपल्याला चालावं लागतं। प्रत्येक पंतप्रधान त्यांच्या पासून ते खाली कोणत्याही शाळेचा एखादा शिपाई जरी असेल, आपल्याला प्रत्येकाला राज्यघटनेनुसार चालावं लागतं, ते बंधनकारक असतं।